मेळघाटातील बालकाच्या पोटावर चटके देऊन उपचार करण्याचा अघोरी प्रकार घडला आहे. या प्रकरणी अघोरी उपचार करणाऱ्यांवर कारवाई करण्याबरोबरच असे प्रकार पुन्हा घडू नयेत यासाठी मेळघाटात सातत्यपूर्ण जाणीव जागृती कार्यक्रम राबवावा असे निर्देश राज्याच्या महिला व बाल कल्याण मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ऍडव्होकेट यशोमती ठाकूर यांनी आरोग्य यंत्रणेला दिले आहे. चिखलदरा तालुक्यातील खटकाली येथील राजरत्न जामुनकर हा 3 वर्षीय बालक आठवड्याभरापासून आजारी होता. परतवाडा परिसरात आई वडील कामानिमित्ताने असताना बालकाला धामणगाव येथील खासगी डॉक्टरांकडे औषधोपचार केले. प्रकृतीत सुधारणा न झाल्याने या कुटुंबाने मुलाला भगत बाबाकडे नेले. भूंका बाबाने कोवड्या निरागस बालकाच्या पोटावर डागण्या दिल्या, त्यामुळे बालकावर जिल्हा रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. या घटनेची माहिती मिळताच पालकमंत्री ऍडव्होकेट ठाकूर यांनी इरविन रुग्णालयाकडे धाव घेतली व बालकाच्या प्रकृतीची विचारपूस केली. यावेळी त्यांनी डॉक्टर व बालकाच्या आई वडिलांशी संवाद साधला. या प्रकरणी जबाबदार व्यक्तीवर गुन्हा दाखल करावा. त्याचप्रमाणे आरोग्य शिक्षणाच्या बाबतीत मेळघाटात भरीव जाणीव जागृती करणे आवश्यक आहे. त्यासाठी भोंदू बाबांवर कारवाई करतानाच पाड्यापाड्यांवर आरोग्य यंत्रणेद्वारा कार्यक्रम राबवावेत असे निर्देश पालकमंत्र्यांनी यावेळी दिले आहे. अतिशय वेदनादायक ही सगळी घटना आहे आणि मेळघाटमध्ये आपण कितीही समजवलं तरी ह्या हिशोबाचे इन्सिडेंसेस होतच राहतात. खरं मी जेव्हा तिच्या आईशी बोलली तर ती आई म्हणते की मीच माझ्या सासूकडे घेऊन गेले किंवा आजीकडे घेऊन गेले आणि मीच म्हटलं त्यांना की आता यांना बघा, तर ती आई म्हणाली की याला चटके दिल्याशिवाय तर त्यांच्या घरातच त्यांनी ते चटके दिलेले. खरं तो पेशंट ॲडमिट झाला कारण त्याला मेनिन्जायटिस आहे आणि मी आत्ता बघितलं तर तो कुपोषित देखील मला आढळतो आहे कारण त्याच्यामध्ये नक्कीच काही डेफिशियन्सी या ठिकाणी आहे. तर काम सातत्याने ते मेळघाटमध्ये होतं, कोणतीही सरकार आली तरी त्या ठिकाणी प्राधान्य दिलं जातं, पण ह्याचं इरॅडिकेशन अजूनपर्यंत होत नाही आहे हे आम्हालाही खरोखर धक्कादायक आहे. काउन्सिलिंग करण्याची गरज आहे तर काउन्सिलर्स देखील त्या ठिकाणी आहे. वारंवार ते त्यांना सांगत असतात, समजवत असतात. त्यांना काउन्सिलिंग आपण मराठीमध्ये किंवा हिंदीमध्ये नाही देऊ शकत, त्यांना त्यांच्या कोरकू भाषेमध्ये आपल्याला काउन्सिलिंग करावं लागतं. तर मला असं वाटतं की अजून जास्त लक्ष या सगळ्या भागांमध्ये आम्हाला द्यावं लागणार आहे आणि महिला आणि बालकल्याण मंत्री म्हणून त्या ठिकाणी म्हणजे नंदुरबार असो किंवा मेळघाट असो किंवा गडचिरोली हा भाग आहे हा तसाही सरकारनी त्याच्यावर लक्ष केंद्रित केलेलं आहे. इथून पुढे अजून जास्त त्या ठिकाणी आम्हाला काम करावं लागेल. पण वाईट याचं वाटतं की गेल्या 20-25 वर्षापासून किंवा किती काळापासून तिथे इतक्या एन जी ओज काम करत आहेत आणि त्यांना फॉरेन फंडिंग येतं आणि वेगळ्या वेगळ्या गोष्टी त्या ठिकाणी होतात. पण खऱ्या अर्थानं कल्चरल डिफरन्स जो यायला पाहिजे किंवा जी समज त्यांच्यामध्ये यायला पाहिजे ती आत्तापर्यंत आलेली नाही. म्हणून आम्हाला हे सगळं वेगळ्या दृष्टिकोनातून बघण्याची आम्हालाही गरज आहे. मला असं वाटतं मी आता आज मी इथे आलेली आहे, पुढच्या काळामध्ये त्या ठिकाणी मेळघाटमध्ये एक वेगळा प्रोग्राम आखून त्या हिशोबानं खरं मेळघाटमध्ये एक पायलट प्रोजेक्ट करून मग तो इम्प्लिमेंट बाकी ठिकाणी होऊ शकतो का ह्या बघण्याच्या दृष्टिकोनाने आम्ही नक्कीच पाहिलं. विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती.